थेट जाणार मुंबईमध्ये जिकडे बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर इकडे पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते बोलत आहेत. ही दुर्घटना घडली, दुर्घटनेची चौकशी केली जाईल. AMC महापालिका आणि DCP लेवलचे अधिकारी, फायर ऑफिसर अशा प्रकारची टीम या आगीची चौकशी करेल आणि चौकशीमधून वस्तुस्थिती जी काय समोर येईल त्यानंतर पुढचं जे काय आहे ते प्रक्रिया केली जाईल. धोकादायक परिस्थिती होती, अशा अनेक धोकादायक परिस्थिती मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहेत. आपत्कालीन व्यवस्था नाही तर सर्व व्यवस्था नाही. याच्यामध्ये आगीचं कारण चौकशी नंतरच समजेल, परंतु SRAच्या इमारती ज्या आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट नक्की केलं जाईल आणि महापालिकेचे आयुक्त इकडे आहेत की अशा प्रकारची दुर्घटना त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेण्याच्या सूचना संबंधित लोकांना महापालिकेच्या वतीने दिल्या जातील. प्रथमदर्शनी तिथे मोठ्या प्रमाणावर आयुक्तांशी मी सकाळपासूनच संपर्कात होतो, पोलिसांशी संपर्कात होतो आणि प्रथमदर्शनी तिथे मोठ्या प्रमाणावर कापडाचे गट्टे आणि भंगार असं सामान त्या ठिकाणी होतं आणि तिथून आग लागली. आगीचं कारण काय हे तपासाआधी कळेल, परंतु इतर इमारतींमध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त इकडे आहेत. इमारती कोणाच्या असले तरीसुद्धा एक अधिकारी आपण डेप्यूट करा आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ज्या इमारती आहेत त्या भविष्यामध्ये कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून त्याची आपण एक तपासणी निश्चितपणे केली जाईल. तेव्हा गोरेगावात जी घटना घडली त्याच्यानंतर मुख्यमंत्री पोहोचलेले होते हॉस्पिटलमध्ये. त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि पुढच्या सगळ्या पावलांबद्दल माहिती देखील दिली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.